शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब गेले 10 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे 45-5 चा नारा महायुतीने दिला आहे त्या अनुषंगाने लोखंडे साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे. त्या अनुषंगाने आज इथे स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील, जिल्हाप्रमुख असतील, संपर्क यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं, कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं, अशा प्रकारे नियोजन करायचं अशा संबंधी यातील चर्चा झाली. या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे. काही वेळापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला, ते स्वतः माझ्याशी बोलले, लोखंडे साहेबांशी बोलले, भाऊसाहेब कांबळे असतील, जिल्हाप्रमुख दोन्ही असतील, संपर्क या सर्वांशी त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी महायुतीचा एक मेळावा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या शिर्डीमध्ये ते येणार आहेत.